धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने तब्बल 256 एकर मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यात कांजूर, भांडूप, मुलुंडमधल्या जमिनींचा समावेश आहे. मात्र आता मुलुंडकरांनी याला जोरदार विरोध केला आहे. या विरोधात मुलुंडकरांनी बॅनरबाजी करत विरोध दर्शवला. शिवाय मुलुंडकर न्यायालयात देखील धाव घेणार आहेत. याआधी देखील मुलुंडमध्ये पालिकेच्या पुनर्वसन प्रकल्पाला मुलुंडकरांनी विरोध केलेला. मिठागराच्या जमिनीवर होणाऱ्या प्रकल्पामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता मुलुंडकरांनी व्यक्त केली. तो मुलुंडकर पिढ्यानपिढ्या इथे राहतोय, मुलुंडकरच काय मुंबईकर, त्यांनी काय करावं आणि त्याची अवस्था काय होईल. आज आपल्या मुलांचं भवितव्य त्याचा विचार करून आम्ही स्वप्न पाहतोय, ती स्वप्न आमची सगळी धुळीला मिळतील. जे एक्सपेक्टेशन्स आहेत गव्हर्नमेंटकडून, ज्याच्यासाठी आम्ही त्यांना वोट देतो, इलेक्ट करतो, त्याच्या त्या सोयीसुविधांचं काय, आणि आमचा काहीही विचार न करता, आमचं कोणतंही ओपिनियन न घेता तुम्ही बाहेरून लोंढे इकडे आणून उभे करताय, तर इन्फ्रास्ट्रक्चरवर काय परिणाम होणार आहे, आणि उद्या समजा हे गव्हर्नमेंट असेल नसेल आम्हाला माहिती नाही, पण त्याचा जबाबदार कोण? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.